नमस्कार मित्रांनो, एंजल व्लॉग्स जी बीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत सायवो 3110 ट्रायपॉड याचे. हा ट्रायपॉड कसा आहे, याचा रिव्ह्यू कसा होता आणि हा कशासाठी यूज केला जातो आणि याचा आपण फुल रिव्ह्यू बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, मी हा ट्रायपॉड फ्लिपकार्टवरून मागवला आहे आणि आपण बघतच आहात हा फ्लिपकार्टवरून कसा आहे, आलेला आहे, फुल पॅक आहे. तर याचा फुल रिव्ह्यू आज मी तुमच्यासमोर करणार आहे. चला तर मग ह्याला आपण आता फोडून देऊया. पॅकिंग खूप स्ट्रॉंग असते फ्लिपकार्टचं. मित्रांनो, ॲमेझॉनवरून पण मी मागवला होता पण त्याची प्रीमियर मेंबरशिप माझ्याकडे नसल्यामुळे मी मागवला नाही आणि एकदा मागवला असल्यामुळे पण तो एकदा कॅन्सल झाला. चला तर मग आता आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया, बघूया याच्यामध्ये आहे तर काय आणि याची किंमत काय आहे, कसा आहे ट्रायपॉड, आपल्याला घ्यायचा की नाही ते मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगणार आहे. तर फोडून घेऊया याला आपण आधी. पॅकिंग खूप मित्रांनो एकदम स्ट्रॉंग केलेलं आहे आणि बघूया आपण आता आतमध्ये काय असणार आहे. तर हा बॉक्स आपण ओपन केलेला आहे. तर हे फ्लिपकार्टचे बिल आहे, ह्याच्यात काय बिलिंग ॲड्रेस आहे, शिपिंग ॲड्रेस आणि ह्याची किंमत किती आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगतो. तर हा आहे ट्रायपॉड, हा बॉक्स आपण साईडला ठेवून देऊया. तर मित्रांनो, आपण पाहतच आहात ट्रायपॉड 3110 थ्री वे हेड, बिल्ट इन लेवल, 4 सेकंड ॲल्युमिनियम क्विक लेवल लॉक. हे बघा, इथं याचे काही मेजर यूजर मॅन्युअल दिलेले आहे. थ्री वे ॲडजस्टमेंट आहे, 4 सेकंडमध्ये ओपन होते, 4 सेक्शन लेक असं लिहिलेलं आहे. क्विक लेवल लॉक म्हणजे लॉक पण होतं आणि खाली ठेवण्यासाठी रबर ग्रीप आहे. इकडे काही लिहिलेलं नाही आहे. ह्याचे मॉडेल नंबर आहे XI9GLQV आणि पोर्टेबल डिजिटल सायवो. सायवो कंपनीचा मित्रांनो हा ट्रायपॉड आहे 3110, खूप छान कंपनी आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. खूप छान ट्रायपॉड आहे. माझ्याकडे पण ट्रायपॉड मित्रांनो, माझा हा पहिलाच ब्लॉग करत आहे मी. तसं तर माझे शॉर्ट आहेत पण मी ब्लॉग हा पहिल्यांदाच करत आहोत. पण ब्लॉग करण्यासाठी माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता, काहीतरी जुगाड करून मी हा ब्लॉगिंग करतो आहे. या ब्लॉगिंगचं पण मी तुम्हाला फोटोज आणि किंवा व्हिडिओज मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईन, मी कसा जुगाड करत होतो. आता हा लिहिलेला आहे बघा, ट्रायपॉड 3110 मेड इन चायना. याची किंमत किती आहे मित्रांनो आणि हा कसा आहे, हा आपण याचा अनबॉक्सिंग करत आहोत. चला तर मग ह्याला आता आपण खोलून घेऊया. चला तर मग तर आपण ह्याला ओपन करूया. या बॉक्सला आपण आता साईडला ठेवून देऊया, याचं आता काय काम नाही मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हा आपले मोबाईलला लावण्यासाठी मोबाईल होल्डर आहे. क्वालिटी डिसेंट आहे. इथे आपण लावू शकतो नटबोल्ट, डिसेंट क्वालिटी आहे पण त्या मानाने क्वालिटी चांगली आहे. हार्ड प्लॅस्टिक आहे आणि त्या मानाने आपण बघूया आता काय. हा आपण ह्याला पण साईडला ठेवून देऊ. कॅरी बॅग पण यांनी दिलेली आहे पण एकदम डिसेंट क्वालिटीची आहे की आपण तुम्ही याला कॅरी करू शकत नाही. याला तुम्हाला हे फक्त साधी आहे, एकदम नावापुरती कॅरी बॅग दिलेलं आहे. तर हे चालणार नाही आहे, फक्त पॅकिंगसाठी त्यांनी दिलेलं आहे. पण ह्याला आता आपण ओपन करूया. हे बघा मित्रांनो, एकदम साधी आहे, एकदम पाण्यात भिजलं तर मित्रांनो फाटून जाईल असे आहे. पण याचा काय उपयोग नाही, आपण आता ह्याला आपण साईडला ठेवून देऊया. तर हा आहे मित्रांनो सायवो 3110 ट्रायपॉड. तर प्लॅस्टिक क्वालिटी तर चांगली आहे, ॲल्युमिनियमचा आहे मित्रांनो, थ्री वे ॲडजस्टेबल
आणि हे बघा, चला आता आपण खोलून ठेवूया। तर मित्रांनो, असा ह्या प्रकारचा हा ट्रायपॉड आहे। हे बघा, अशा प्रकारे मित्रांनो हा याला खूप छान मला आवडलं की ह्याला लेवल बॉटल दिलेली आहे, की जेणेकरून आपण जमिनीवर जर मोबाईल आपण जेव्हा ब्लॉगिंग किंवा रील्स व्हिडिओ किंवा इतर प्रकारचे तुम्ही मौजवर किंवा इतर कोणतेही याच्यावर करत असाल तर आपल्याला बघा पाहता येते की लेवल एक ट्रायपॉडला नसते, पण ह्याला खूप छान लेवल, हे बघा आपण पाहू शकत असाल की लेवल बॉटल याला दिलेले आहे। म्हणजे जेणेकरून आपण जमिनीवर मोबाईल ठेवला किंवा ट्रायपॉड ठेवला की त्याचा अँगल आपल्याला पाहतो आहे, त्रिकोण क्रॉस तर नाही आहे ना, अँगल कसा चांगला आहे ते आपण पाहूया। हे मला खूप आवडलं। आणि हा नटबोल्ट आहे, ह्याला ॲडजस्टमेंट दिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो कसे वापरायचं असते। ह्याची पहिला आपण उंची बघूया किती आहे। हा मित्रांनो साधारणतः 1 फुटावरचा हा आहे, 1 फूट आपण मिनिमम ह्याला 1 फूटमध्ये वापरू शकतो। आणि जर ह्याला ओपन केला तर आय थिंक 11 इंचपर्यंत होईल, 1 इंच कमी होईल मित्रांनो। क्वालिटी तर प्लॅस्टिकची चांगली आहे आणि हा जास्तीत जास्त मित्रांनो 4 फूटपर्यंत ओपन होऊ शकतो। तुम्हाला दाखवतोच ह्याची लेग क्वालिटी पण चांगली आहे। आणि ह्याला बघा शेवटला ग्रीपसाठी रबर दिलेले आहेत, चांगला आहे खूप, क्वालिटी मला तर मित्रांनो आवडलेली आहे। आणि तुमचे याचे तुम्ही याच्यावर कॅमेरा पण ठेवू शकता, मोबाईल होल्डर पण ठेवू शकता। आणि किमान हे वजन किमान मित्रांनो 2 किलोपर्यंत हे वजन सहन करू शकतो। खूप छान ट्रायपॉड आहे मित्रांनो। तर आपण ह्याचे पहिल्यांदा लेग ओपन करून बघूया की कितीपर्यंत हा लेग ओपन होऊ शकतो। तर मित्रांनो हा पहिला लेग मी ओपन करतो। हे बघा, हे ओपन केल्यानंतर मित्रांनो हे असं लॉक करायचं आहे, क्वालिटी खूप छान आहे। हे बघा, हा दुसरा, जसं तुम्ही मित्रांनो ओपन कराल ना तशी ही हा लॉक करायचा। हा मित्रांनो निघालेला आहे, कारण की क्वालिटी बसले आहे मॅम, कारण का जास्त ओढून चालणार नाही, त्यामुळे हे लॉक सिस्टीम दिलेले आहे। तर दुसरा आपण पण ह्याचे खोलून बघूया कसा आहे। तर जास्त तुम्ही मित्रांनो बाहेर काढू नका, हा पहिल्यांदाच मला दिसलेला आहे, पण क्वालिटी छान आहे, त्यामुळं खोलतो मी, दाखवतो तुम्हाला की कसा हा ट्रायपॉड आहे। ह्याचे लेग्स मित्रांनो खूप छान आहेत, हे बघा जसं उंच होईल ह्याची आप तुम्ही हाईट वाढवाल तसे खाली लेग थोडे पातळ आहेत, पण काय अडचण नाही, 2 किलोपर्यंत वजन हे सहन करू शकते। तिसरा लेग आपण ओपन करूया। क्वालिटी मित्रांनो खूप छान आहे, हे बघा हे ओपन झालेलं आहे, हे अशा प्रकारे ओपन झालेलं आहे। तुम्हाला मी दाखवेन हा उंची कितीपर्यंत जाऊ शकतो, तोपर्यंत मी ह्याला बंद करून दाखवतो, परत तुम्हाला दाखवतो। खूप छान आहे ट्रायपॉड, त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चॅनल आपलं नवीन आहे, तुमचा सपोर्ट मला हवा आहे। असंच नवनवीन व्हिडिओ तर तुम्हाला पाहायचे असतील अनबॉक्सिंगचे तर एंजल ब्लॉग्स GB सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। माझा व्हिडिओ कसा आहे, कसा तुम्हाला आवडला की नाही आवडला, या व्हिडिओमध्ये काय कमी आहे का तुम्ही सांगा मित्रांनो। जर माझ्या तुमच्या माझ्याकडून काही चुकत असेल तर तुम्ही सांगा, त्यामुळे मला व्हिडिओज करण्यासाठी हे एक मिळेल, प्रेरणा मिळेल। हे बघा मित्रांनो, हे असं लावायचं, इथे मोबाईल आपण होल्ड करू शकतो, खाली एक हे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकत असाल, एक की दिलेली आहे इथं, तर तुम्ही हे फिरवू शकता। मी असं
थ्री वे ॲडजस्टेबल आहे मित्रांनो, हे असं लॉक करायचं आणि इथून पण हा मित्रांनो हा केला आहात हे बघा, इथून अनेक ह्याची ओपन होते लेअर, हा किती उंचपर्यंत जातो हा हे पण मी तुम्हाला दाखवतो, हे बघा इथं लॉक करायचं असे। मी एकटाच व्हिडिओ करत असल्यामुळे मित्रांनो दुसरा मी ट्रायपॉड जोडलेला आहे त्यामुळे उंचीचं मी आता दाखवू शकत नाही, पण दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओ। हे बघा हे असं ॲडजस्टेबल आहे, साधारणतः 4 फुटापर्यंत हे ओपन होतं आहे म्हणजे रेग्युलर तुम्हाला काही अडचण नाही। हे बघा आता हा तुम्हाला पोर्टेबल मोडमध्ये आहे, हे जर तुम्हाला हे बघा हे असं केलं ना मित्रांनो, हे बघा हे आता तुम्ही असं उभा मोबाईल ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला रील्स वगैरे करायचं असेल तर तुम्ही असं करतो, तुम्हाला मी याला मोबाईल लावून दाखवतो। हे बघा मित्रांनो आपण याला मोबाईल लावूया, मी मोबाईल लावल्यानंतर असं याला लॉक करून घ्या म्हणजे हे स्टेबल राहील। म्हणजे हा असा तुम्हाला पोर्ट्रेट मोडला मित्रांनो असं तुम्हाला हा बघता येईल, आणि जर हे तुम्हाला ब्लॉगिंग वगैरे करायचं असेल तर तुम्हाला हे असं फिरवावं लागेल। सोपं आहे मित्रांनो, खूप सोपं आहे, हे बघा म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग वगैरे तुम्ही यातून करू शकता, खूप छान आहे मित्रांनो, आवडला मला तर। आणि याची किंमत मित्रांनो म्हटला तर 362 रुपये मित्रांनो, खूप 362 मित्रांनो खूप छान आहे ते, तुम्ही जर नवीन ब्लॉगर असाल किंवा रील्स वगैरे करत असाल तर हा सुरुवातीच्या वेळेला तुम्हाला तर हा ट्रायपॉड मित्रांनो हा साधाच घ्या, तुम्हाला हा 360 आणि डिलिव्हरी चार्जेस 40 रुपये म्हणजे असं हा मित्रांनो मला 402 रुपयाला मित्रांनो मिळाला, आत्ता जस्ट मागवलेला आहे मित्रांनो, खूप छान ट्रायपॉड आहे, मला तर खूप आवडलेला आहे। आणि ह्याची उंची किती होते कितीपर्यंत जाते ते तुम्हाला मी दाखवतो, ओके। तर मित्रांनो हा असा ट्रायपॉड आहे आपण आता जोडलेला आहे, ह्याची उंची मी तुम्हाला सांगितली होती साधारणतः 4 फूट, पण 4 फूट याची उंची नाही आहे, हा असा ट्रायपॉड मी जोडलेला आहे, खूप छान ट्रायपॉड आहे मित्रांनो। ह्याची उंची तुम्हाला क्लिअर सांगतो मी उंची किती आहे, हा आपला टेप आहे मेजर टेप, हा मेजर टेप आता आपण ह्याला मोजूया म्हणजे तुम्हाला एक आयडिया मिळून जाईल की तुम्हाला ब्लॉगिंगसाठी किंवा रील्ससाठी किती फुटापर्यंतचा ट्रायपॉड हवा आहे। तर मित्रांनो 40 इंचापर्यंतचा हे बघा 40 इंचापर्यंतचा हा ट्रायपॉड आहे, 40 इंच म्हणजे साधारणतः 3 फूट 4 इंच म्हणजे साधारणतः 1 मीटरचा ट्रायपॉड आहे, म्हणजे हा तुम्हाला साधारण घरगुती रील्ससाठी किंवा ब्लॉगिंगसाठी घरात बसून हा छान आहे। आणि सुरुवातीला मित्रांनो हा तुम्ही सुरुवात जर करत आहात यूट्यूबवर नवीन किंवा रील्सवर नवीन तर हाच ट्रायपॉड तुमच्यासाठी बेस्ट आहे। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि घंटी जरूर वाजवा। चॅनल मित्रांनो आपलं नवीन आहे, ग्रो करण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा, धन्यवाद।